आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? ज्यांना त्यांच्या पक्षातच किंमत नाही, अपघाताने खासदार मंत्री झाल्यांना मी गंभीरपणे घेत नाही, खासदार संजय पाटील यांनी माजी खासदार प्रतीक पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी केलेल्या टीकेची खासदार संजय काका पाटील यांनी समाचार घेतला. काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यावर स्पष्टीकरण देत मी कोणालाही भेटलो नाही, तसेच कोणाला भेटलो असं सिद्ध केल्यास आपण राजकारण सोडून देऊ असं आव्हान संजय काका पाटील यांनी दिले. तसेच काँग्रेस पक्षातच प्रतीक पाटील यांना कोण गंभीरपणे घेतलं जात नाही आणि अपघाताने खासदार व मंत्री झाल्याबद्दल मी गंभीरपणाने घेत नाही असा टोला खासदार संजय पाटील यांनी प्रतीक पाटलांना लगावला. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण लोकसभेची उमेदवारी बाबत मागणी केली असून सांगलीची लोकसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचं संजय काका पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. स्टेटमेंट आलं होतं पण आपल्यातलंच काही पत्रकार मंडळींनी त्यांना फोन केलं, त्यांनी सांगितलं मी असं म्हणलेलं नव्हतो, बातम्या अशा वेगळ्या आले, पण त्याच्यामध्ये कुठलीही परिस्थिती मी कुणाला भेटलेलो नाही. मी माझ्या असणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांना, राज्याच्या प्रमुखांना निश्चितपणानं मी भेटून हे सांगितलेलं असा कोणताही प्रकार घडलेला नाही. मी कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून तिकीट मागत बसलेलो नाही, ना मी कुणाला भेटलेलो नाही, ना माझी कुठल्या इतर पक्षातल्या तिकीटासंदर्भात चर्चा झालेली नाही. पण तुमच्या समोर उमेदवार सक्षम काँग्रेसकडे नसल्यामुळे कदाचित असा प्रकार सुरू आहे? नाही, असे माझी तर काही कुणाशी चर्चा झालेली नाही किंवा प्रतीक पाटलांनी जो काय आरोप केला की मी कुठं राष्ट्रवादीच्या ह्याच्याकडनं, पण त्यांनी ते स्टेटमेंट दिलेलं आहे की बाबा असं काही मी बोललेलं नव्हतं असं झालेलं आहे. राजकीयदृष्ट्या काही खेळ्या करण्याचा त्यांचा काही प्रयत्न असला तर मला माहीत नाही, पण तसं नेचर प्रतीक पाटलांचं नाही की खेळ्या कराव्यात असं. पण का बोलले, कसं बोलले, बोलले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे, पण बातम्या तर आल्या. या बाबतीमध्ये मला एवढीच माहिती मिळाली की मी कुणाला भेटलेलो नाही, माझ्याकडून ही बाजू जी आहे मी कुणाला भेटलो आहे आणि काय केलं असं नाही. मगाशी काय तुम्ही राजकारण सोडलं असं एक वाक्य बोलत होते. हां, म्हणजे असं आहे की मला विचारलं की ते म्हटलं प्रूव्ह केलं कुणाला मी भेटून तिकीट मागितलंय, राजकारण सोडेल म्हटलं ना, म्हणजे काय असं घडलेलंच नाही तर मग आपल्याला करणं नाही तर डर कशाला, असा हा तो विषय आहे. पक्षामध्ये त्यांचं कोण फार गांभीर्यानं घेत नाही, त्यांचं नेचर नाही ते, पण कसं काय म्हटलं मला माहीत नाही. रावते सुद्धा बोलून गेले होते ना तुमच्या? नाही, रावतेंनी स्टेटमेंट असं केलं की ते भाजपमध्ये रमलेलं नाहीत असं मला वाटतंय, असं मी त्यांना माहिती भेटलो कधी तुम्हाला मी भेटलो होतो की मी पक्षात माझं काही काम झालेलं नाही किंवा मी हे झालेलं नाही, तर म्हणजे अहो सहज गेलं माझ्या बोलण्यातनं, आम्हाला जरा काँग्रेस आणि भाजपची आणि शिवसेनेची काय युती नव्हती त्या आयोजनात मी बोलून गेलो. असा कोणता प्रकार नाही, मी कोणाला भेटलेलो नाही. मला एवढी कामं करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रातनं फार मोठ्या प्रमाणामध्ये उलट मदत दिली जाती, मदत केली जाती, त्यामुळे 100% मी भारतीय जनता पार्टीबरोबर आहे. तुमच्यासमोर लोकसभेला उम्मेदवार सक्षम कोण आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, असं आहे उमेदवाराला कधी आपल्या प्रतिस्पर्ध्याला आपण कमकुवत समजायचं नाही. पक्ष आहेत ते उभारणाऱ्या माणसांच्याही काही बाजू असतात. राजकारण हा तेवढा निवडणुकीकरता करण्याचा खेळ असतो, इतर वेळी समाजकारणच करावं लागतं. त्यामुळे तगडा उमेदवार असेल असं जयंत पाटलांनी तुम्हाला एक गर्मीत इशारा दिला? नाही, मला काय त्या बाबतीत मला काही कळलं नाही काय असं काही तगडा काय, सगळे तगडेच असतात ना, उमेदवार उभारतो उभारतो येतो कोण पण असू दे, त्याच्यातली काही भूमिका नाही. आपल्याला काम करायचं आहे, लोकांचे प्रश्न सोडवायचे आहे लोकांचे. मिरज नगरीमध्ये प्रथमच चोखंदळ ग्राहक मान्यवरांच्या सेवेत रुजू. रुचकर चविष्ट आणि स्वादिष्ट चवीची मेजवानी घेऊन येत आहे हॉटेल मान्यवर, प्युअर व्हेज फॅमिली गार्डन, महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, तंदुरी, अख्खा मसूर स्पेशल. खास आपल्यासारख्या मान्यवरांसाठी आता मिरजमध्ये शुभारंभ. हॉटेल मान्यवर या वास्तूचा भव्य असा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे, तरी आपण उपस्थित राहून समारंभाची शोभा वाढवावी. वेळ रविवार दिनांक 10 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजता. स्थळ मान्यवर हॉटेल, गाडवे पेट्रोल पंप जवळ, राधाकृष्ण मॅरेज हॉल समोर, मिरज बोलवार रस्ता, मिरज.